विजयादशमी निमित्त अष्टभुजा देवस्थान मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील मंडळाच्या कार्यकर्त्यांना मोदी मस्जिद ट्रस्टच्या वतीने शरबत वाटप करून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्यात आला. दरवर्षी विजयादशमी दसऱ्यानिमित्त शहरात विविध मंडळांच्या वतीने देवीची मोठी मिरवणूक काढण्यात येते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी देखील मंगळवारी शहरात भव्य दिव्य अशा मिरवणुका निघाल्या. मोदी परिसरातील अष्टभुजा देवस्थान मंडळाच्या वतीने भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोदी मस्जिद ट्रस्टच्या वतीने अष्टभुजा देवस्थान मंडळाच्या मिरवणुकीतील पदाधिकारी कार्यकर्ते तसंच देवी भक्तांना शरबत वाटप करून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला. पोलीस उपायुक्त दीपाली काळे, माजी महापौर आरिफ शेख तसंच ताज सोशल ग्रुपचे संस्थापक तथा माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्या हस्ते सर्व भक्तगणांना शरबत वाटप करण्यात आलं. या प्रसंगी समीर हुंडेकरी, सादिक शेख, हकीम साहब, रियाज शेख, अशफाक शेख, इम्रान शेख तसंच मोदी मस्जिद ट्रस्टचे व जमातीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज विजयादशमी के इस शुभ मौके के ऊपर मोदीखाना जमात और मोहल्ला मस्जिद के सभी है पदाधिकारी आज इस अष्टभुजा शक्ति पूजा तरुण मंडल के मिरवणूक का इस्तकबाल करते हैं. विजयादशमी का ये उत्सव सिर्फ उत्सव नहीं है, ये एक प्रतीक है. क्या महिषासुर जो राक्षस था उसका देवी ने निर्धारण करेला है. इसी दिन राम ने रावण का पराभव किया है. और ये चीज बोले तो क्या है, क्या बुराई के ऊपर अच्छाई का विजय है और इसलिए ये विजय दिन साजरा किया जाता है. मोदी भागात आज मोदी भागाची मानाची देवी अष्टभुजा देवीचा आज भव्य मिरवणूक आणि मोदी मस्जिद ट्रस्टच्या वतीने अष्टभुजा देवी मातेला पुष्पहार अर्पण करण्याची जी पद्धत जुनी परंपरा होती ती परंपरा अखंडपणे आता सुरू ठेवलेली आहे. प्रथमतः मी सर्व मोदी मस्जिद ट्रस्टच्या सर्व ट्रस्टींना आणि माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना मी खरोखरच त्यांचे आभार मानतो की हे एक वेगळं पण आणि सर्व जातीय सलोखा राखण्याचं एक चांगलं काम ह्या मोदी भागातलं घडतंय ही एक नांदी आहे. सोलापूर एक वेगळा आहे की आज या ठिकाणी शक्ती देवीच्या पण मिरवणुका आहेत, त्याचबरोबर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पण मिरवणुका आहेत आणि मी स्वतः शक्तीदेवी मिरवणुका ज्या आहेत त्याची मी प्रभारी अधिकारी आहे आणि त्या सगळ्या मिरवणुका बलिदान चौकातून स्टार्ट झालेल्या आहेत आणि हा एक वेगळा रूट आहे मोदी मिरवणुकांचा. या ठिकाणी पण बंदोबस्त नेमलेला आहे. तर छान वाटलं इथं आल्या आत्ता की असं एक म्हणजे मला असं आम्हाला पोलीस म्हटलं की आम्ही शांत कमिटीची मीटिंग पासून सुरुवात होते कुठल्याही सणांच्या उत्सवाची, परंतु इथे आल्यानंतर बघतोय की भारताचं भवितव्य खरंच सुरक्षित आहे आणि ती